माता की, अरे बहिणींचा आवाज इतका लहान, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं ज्यांनी महिलांची शक्ती काय असते हे दाखवून दिलं, त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तमाम महिलांकरता विद्येची दारं ज्यांनी उघडी केली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील आज या ठिकाणी मी नमन करतो। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे, साई नगरीमध्ये शिर्डीमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद करण्याची संधी मला मिळाली। खरं म्हणजे साईबाबांचा संदेश काय आहे, श्रद्धा आणि सबुरी, आणि श्रद्धा आणि सबुरी कोणाकडे असते तर ती केवळ आमच्या मातांकडे आणि बहिणींकडे असते। साईबाबांचा मंत्र खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात ज्या पाळतात ते आमच्या या सगळ्या भगिनी या ठिकाणी एकत्रित आहेत। आज या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आणि बचत गटाच्या महिलांना मोठ्या प्रमाणात काय झालं, तिकडे साप आहे, अच्छा काय काय नाही, काळजी करू नका, काळजी करू नका, पकडते, आपल्याकडे छोटासा साप आहे, सर्प मित्र देखील आहे। बसा बसा बसा, घाबरू नका, पकडला पकडला, बसा पकडला, बसा बसा। चला, त्यामुळे आता या गाड्यांचं वितरण देखील आज करणार आहे आणि आज 20 गाड्यांचं वितरण करतोय। पुढच्या काळामध्ये अन्य बचत गटांना देखील अशा प्रकारच्या गाड्या आपण देणार आहोत ज्या माध्यमातून त्या बचत गटांना मोठ्या प्रमाणात कामं करता येतील। पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची आहे, जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत ना, तसे काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत, ते कोर्टामध्ये गेले आहेत। आमचे काँग्रेसचे सुनील केदार आणि त्यांचे जवळचे त्यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपत्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत आणि हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी याचिका दाखल केली आहे की लाडके